हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर। तर चला सेशनला सुरुवात करूया। आज आपण घेऊया 10 जूनच्या काही इम्पॉर्टंट न्यूज। ओके, तो आपली फर्स्ट न्यूज आहे, 10 जूनच्या इम्पॉर्टंट न्यूज घेऊया आपण। फर्स्ट न्यूज आहे आपली, तर ओके तेलुगू न्यूज अँड एंटरटेनमेंट नेटवर्कचे म्हणजे ई टी व्ही, ओके तेलुगू न्यूज अँड एंटरटेनमेंट नेटवर्क ई टी व्ही चे हेड आणि रामोजी फिल्म सिटीचे फाउंडर चेरुपुरी रामोजी राव यांचं निधन झालेलं आहे हैदराबादमध्ये वयाच्या 87व्या वर्षी। ओके, तर जे रामोजी फिल्म सिटीचे फाउंडर आहे चेरुपुरी रामोजी राव फाउंडर आहे, ओके, आणि हेड आहे तेलुगू न्यूज अँड एंटरटेनमेंट नेटवर्क ई टी व्ही चे, त्यांचं निधन झालेलं आहे हैदराबादमध्ये। तो तेलंगणाच्या कॅपिटल सिटीमध्ये जी इंटिग्रेटेड प्रोडक्शन फॅसिलिटी आहे, ओके तेलंगणाच्या कॅपिटल सिटीमध्ये इंटिग्रेटेड प्रोडक्शन फॅसिलिटी आहे, फेमस इंटिग्रेटेड प्रोडक्शन फॅसिलिटी रामोजी फिल्म सिटी, त्याचे त्याचे ओनर आणखी फाउंडर रामोजी ग्रुपचे, ओके रामोजी ग्रुपचे फाउंडर आणि जे ओन करतात फेमस इंटिग्रेटेड प्रोडक्शन फॅसिलिटी रामोजी फिल्म सिटी, तर त्यांना रेकॉग्नाइज करण्यात येते, त्यांना ओळखण्यात येते कशाने, पद्मविभूषण अवॉर्डने। ओके, सो त्यांना कशाने ओळखले जाते, पद्मविभूषण अवॉर्डी आहेत ते, कोण, चेरुकुरी रामोजी राव। सो त्यांचा बॉर्न झालेला आहे म्हणजे ते त्यांचा जन्म कुठे झालेला होता, त्यांचा जन्म झालेला होता 16 नोव्हेंबर 1936, ओके 1936 16 नोव्हेंबर 1936 मध्ये त्यांचा जन्म झालेला होता। त्यांनी एक लीडिंग तेलुगू लँग्वेज डेली न्यूज पेपर आहे 1974 मध्ये तेलुगू लँग्वेज डेली न्यूज पेपर इनाडेऊ, ओके इनाडेऊ हा एक लीडिंग तेलुगू लँग्वेजचा डेली न्यूज पेपर होता, 1974 मध्ये त्यांनी रावणी हा लॉन्च केलेला होता। त्यांना आणखी कशासाठी क्रेडिट देण्यात येते, त्यांनी 50 फिल्म आणि टेलिफिल्म जे ऍज अ प्रोड्युसर म्हणून 50 फिल्म आणि टेलिफिल्म का केलेल्या आहे, त्यांना पाठिंबा दिला आहे, तर त्यांचं श्रेय पण त्यांना जाते चेरुपुरी रामोजी राव यांना। ओके, सो चेरुपुरी रामोजी राव हे फाउंडर आहेत रामोजी फिल्म सिटीचे आणि हेड होते तेलुगू न्यूज ई टी व्ही चे, तर त्यांचं निधन झालेलं आहे हैदराबादमध्ये, त्यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 87व्या वर्षी झालेलं आहे। काही दिवसापासून म्हणजे काही दिवसापासून जे 5 डेज आहे ते त्यांची ते ट्रीटमेंट घेत होते आणि त्यांचं नंतर निधन झालेलं आहे। त्यांना कशाने ओळखलं जातं, तर पद्मविभूषण अवॉर्डी म्हणून त्यांना ओळखलं जातं। 16 नोव्हेंबर 1936 तेव्हा त्यांचा जन्म झालेला होता आणि त्यांनी एक तेलुगू लँग्वेजचा डेली न्यूज पेपर सुद्धा 1974 मध्ये लॉन्च केलेला होता, ज्याचं नाव आहे इनाडू। ओके, आणि 50 फिल्म आणि टेलिफिल्म यांना पाठिंबा देण्याकरता पण त्यांना क्रेडिट दिलं जातं, म्हणजे श्रेय दिलं जातं। ओके, नेक्स्ट बघूया। ओके, नेक्स्ट न्यूज आहे, नासाने अवॉर्ड केलेले आहे ओव्हर $10 मिलियन टू 7 फर्म्सला, कशा करता, फॉर मार्स सॅम्पल रिटर्न मिशन करता। तर कोणाकोणाला दिलेले आहे बघूया आपण। नासाने अनाउन्स केलेला आहे, ग्रँट केलेला आहे अबाउट 1.5 मिलियन, तर तसे तर त्यांनी 10 मिलियन हे दिलेले आहे, ओके टोटली 7 फर्म्सला, पण ईच किती दिलेले आहे, 1.5 मिलियन ईच दिलेले आहे टू 7 कंपनीजना, कशा करता, फॉर स्टडिंग एक्सप्लोरिंग मोर अफोर्डेबल अँड फास्टर मेथड ऑफ फॉर द मार्स सॅम्पल रिटर्न मिशन करता। तर ज्याच्या ज्या कंपनीज आहे त्यामध्ये कोणत्या कंपनीज इन्क्लूड आहे ज्यांना ही 1.5 मिलियन डॉलर ईच मिळणार आहेत, तर त्यामध्ये इन्क्लूड आहे लॉकहीड मार्टिन, स्पेस एक्स, ब्ल्यू ओरिजिन, क्वांटम स्पेस आणि नॉर्थरोप ग्रुमन। ओके, तर हे ह्या कंपनीज इन्क्लुडेड आहे त्यामध्ये ज्यांना हा 1.5 मिलियन ईच मिळणार आहे, त्यांच्या कशा करता जे स्टडीज आहे एक्सप्लोरिंग फॉर अफोर्डेबल आणि फास्टर मेथड फॉर मार्स सॅम्पल रिटर्न मिशन करता, त्यांना 1.5 मिलियन ईच हे देण्यात येणार आहे।
यांच्या ऍडिशन मध्ये आणखी नासा सेंटर्सची नासा जेट प्रपल्शन लॅबोरेटरी इन साऊथर्न कॅलिफोर्निया, आणखी जॉन्स हॉपकिन्सची अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरी ह्या पण हे पण काय करणार आहेत, स्टडीज प्रोड्यूस करणार आहेत. ओके, तर यांना पण 1.5 मिलियन इच मिळणार आहेत. ओके, सो ही जी न्यूज होती कशाबद्दलची होती, की 7 फर्म्सला नासा यांनी अनाउन्स केलेलं आहे, ग्रँट केलेले आहे $10 मिलियन. ओके, नेक्स्ट बघूया न्यूज आपण. नेक्स्ट न्यूज आहे सूर्य सागर, हे काय झालेले आहे, फर्स्ट इंडियन झालेले आहे ज्यांनी विन केलेलं आहे गोल्डन टिकेट वर्ल्ड लीग ऑफ फायटर्स मध्ये. तो इंडियन मुरे थाय स्टार सूर्य सागर, ओके, सूर्य सागर त्यांचं नाव आहे, ज्यांनी गोल्डन टिकेट हे जिंकलेलं आहे आणि त्यांनी हिस्ट्री बनवलेली आहे बिकमिंग फर्स्ट इंडियन, ज्यांनी सिक्युअर केलेलं आहे गोल्डन टिकेट फॉर वर्ल्ड लीग ऑफ फायटर्स इथे. ओके, वर्ल्ड लीग ऑफ फायटर्स मध्ये त्यांनी गोल्डन टिकेट हे सिक्युअर करून फर्स्ट इंडियन झालेले आहे ते, ज्यांनी त्यांनी हिस्ट्री बनवलेली आहे. जे क्वालिफाईंग इव्हेंट आहे जे सपोर्टेड बाय होतं इज माय ट्रिप आणि वेरनॉस टेक्नॉलॉजीनी सपोर्ट केलेला होता, याला क्वालिफाईंग इव्हेंट होता जे कुठे झालेलं, बँकॉकच्या लुम्पिनी स्टेडियम इथे. ओके, बँकॉक मधल्या लुम्पिनी स्टेडियम इथे झालेला आहे हा इव्हेंट, क्वालिफाईंग इव्हेंट. तर जे फर्स्ट इव्हेंट क्वालिफाईंग इव्हेंट आहे फॉर वर्ल्ड लीग ऑफ फायटर्स, याच्यामध्ये 5 मेन मॅचेस फीचर केले गेलेले आहेत. तर ते कोणते आहे 5 मेन मॅचेस, तर त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे फ्यूज वेट, फेदर वेट, मिडल वेट, वेल्टर वेट आणि फिमेल फेदर वेट कॅटेगरी. तर ह्या सगळ्या कॅटेगरीज आहे 5 मेन इन्क्लूड होत्या त्या मॅच मध्ये. तर सूर्य सागर यांनी विक्ट्री मिळवलेली आहे यामध्ये आणि त्यांनी गोल्डन टिकेट जिंकलेलं आहे. ओके, त्यांचं विननी काय हायलाइट झालेलं आहे, हायलाइट केलेलं आहे ग्रोइंग प्रोफिशियन्सी ऑफ इंडियन फायटर ऑन द ग्लोबल स्टेज. तर यांच्या विनमुळे, त्यांच्या जिंकण्यामुळे ग्लोबल स्टेजवर एक इंडियन फायटर साठी एक ग्रोइंग प्रोफिशियन्सी झालेली आहे. तर जे अदर मॅचेस होते त्यामध्ये आता युक्रेनियनचे फायटर एनाटोली शॅकोन्स्की यांनी डिफीट केलेला आहे रॉफ गेरझाडे ऑफ अझरबैजानच्या रॉफ यांना डिफीट केलेला आहे, युक्रेनियनचे फायटर आहे एनाटोली यांनी. नेक्स्ट आहे दाना बेगझोनोवा, ज्या आहे रशियाचा, त्यांनी जिंकलेला आहे फिमेल फेदर वेट डिव्हिजन मध्ये आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये कोण होता, स्पेनचे अल्मा मोरेल. ओके, नेक्स्ट आहे संता सिसोंग पेनोंग, ओके, त्या थायलंडच्या आहेत, त्यांनी जिंकलेला आहे टायटल मिडल वेट डिव्हिजन मध्ये आणि त्यांनी कोणाला डिफीट केलेलं आहे, त्यांनी डिफीट केलेला आहे अझरबैजानच्या महाबत हंबतोवाना. ओके, सो ही न्यूज होती आपली वर्ल्ड लीग ऑफ फायटर्स मध्ये सूर्य सागर यांनी हिस्ट्री क्रिएट केलेली आहे आणि फर्स्ट इंडियन बनलेले आहे ज्यांनी विन केलेलं आहे गोल्डन टिकेट. नेक्स्ट बघूया न्यूज आपण. ओके, नेक्स्ट न्यूज आहे एक्स ऍस्ट्रॉनॉट आहे विलियम अँड्रेस, तर त्यांच्या बद्दलची आहे. तर न्यूज आहे रिटायर्ड मेजर जनरल विलियम अँड्रेस आणि ते काय होते, फॉर्मर म्हणजे आधी होते ते आणि फॉर्मर आहे अपोलो 8 ऍस्ट्रॉनॉट होते. ओके, अपोलो 8 चे ते ऍस्ट्रॉनॉट होते, फॉर्मर ऍस्ट्रॉनॉट होते अपोलो 8 चे. त्यांनी 1968 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, जे आयकॉनिक अर्थ राईज फोटो आहे जे शो करत प्लॅनेट ला ऍज अ शॅडोड ब्लू मार्वल स्पेस मधन. ओके, तर त्यांनी त्यांचा फोटो क्लिक केलेला आहे आणि काय झालेला. ओके, हे तर झालं की त्यांनी काय केलेलं आहे 1968 मध्ये, तर ते स्वतः एक पायलट करत होते प्लेन मध्ये आणि जे वॉशिंग्टन स्टेट मध्ये सॅन जुआन आयलँड आहे तिथे त्यांचा जो प्लेन आहे तो क्रॅश झालेला आहे आणि त्यामुळे त्यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 90व्या वर्षी. ओके, ते काय होते, एक ऍस्ट्रॉनॉट होते विलियम अँड्रेस. ओके, सो द फर्स्ट द फोटोग्राफ द फर्स्ट कलर इमेज ऑफ अर्थ फ्रॉम स्पेस,
तर ती फर्स्ट कलर इमेज होती अर्थची स्पेस मधनं. इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फोटो इन मॉडर्न हिस्ट्री. मॉडर्न हिस्ट्री मधली ती एक मोस्ट इम्पॉर्टंट फोटो ठरलेली आहे फॉर द वे इन चेंज हाऊ ह्युमन व्ह्यूड द प्लॅनेट. ओके, तर त्यामुळे ह्युमन कसे एक वे बनलेला आहे की हाऊ हाऊ ह्युमन व्ह्यूड द प्लॅनेट. सो हा जो फोटो आहे, द फोटो इज क्रेडिटेड विथ स्पार्कलिंग द ग्लोबल एन्व्हायरमेंट मुवमेंट फॉर शोईंग हाऊ डेलिकेट अँड आयसोलेटेड अर्थ अपिअर फ्रॉम द स्पेस. तर स्पेस मधनं अर्थ हा किती डेलिकेट आणि आयसोलेटेड दिसतो, तर यासाठी एक ग्लोबल मुवमेंट, स्पार्कलिंग ग्लोबल मुवमेंट आहे हा. आणि हा क्रेडिट जो आहे हा श्रेय कोणाला जातो, हा श्रेय जातो विलियम अँड्रेस यांना. सो जे आता प्लेन क्रॅश झालेला आहे, ही एक नोट आहे की जी प्लेन क्रॅश झालेला आहे तर त्याची इन्व्हेस्टिगेशन नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्ड आणि FAA तर त्या प्लेन क्रॅशचे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे सध्या तरी. नेक्स्ट, कमल किशोर सोन हे टेक ओव्हर करणार आहे चार्ज ऑफ डायरेक्टर जनरलचं इसिकचे. तर इसिकचे डायरेक्टर जनरल म्हणून त्यांचा चार्ज टेक ओव्हर कोण करणार आहेत, कमल किशोर सोन. बघूया, कमल किशोर सोन हे काय, एक सिनियर IAS ऑफिसर आहे झारखंड मधन. करंटली ते एज एन ऍडिशनल सेक्रेटरी अँड डायरेक्टर जनरल म्हणून वर्क करत आहे. कुठे करत आहेत, लेबर वेलफेअर इन मिनिस्ट्री ऑफ लेबर एम्प्लॉयमेंट इथे. ओके, तर ते ऍडिशनल चार्ज घेणार आहेत. कशाचा ऍडिशनल चार्ज घेणार आहेत, इसिक मध्ये. ओके, तर डायरेक्टर जनरलचा चार्ज ते ऍडिशनल चार्ज घेणार आहे इसिक मध्ये. आणि इसिक जे आहे ते कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर मध्ये येते, मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंटच्या. तो ओके, आणि त्यांना एक वास्ट एक्सपिरियन्स आहे. कशामध्ये एक्सपिरियन्स आहे, गव्हर्नन्स आणि मॅनेजमेंट मध्ये. तर वेरियस डिपार्टमेंट आहे स्टेट ऑफ झारखंडचे, तिथे त्यांना गव्हर्नन्स आणि मॅनेजमेंट यामध्ये वास्ट एक्सपिरियन्स आहे. ते वास्ट एक्सपिरियन्स घेऊन आता डायरेक्टर जनरलची पोस्ट म्हणजे टेक ओव्हर करणार आहे, चार्ज टेक ओव्हर करणार आहेत. सो कुठे कुठे त्यांना एक्सपिरियन्स आहे ते बघूया. लँड रेव्हेन्यू मॅनेजमेंट, डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन, ऍग्रिकल्चर अँड कोऑपरेशन, हेल्थ, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, ट्रान्सपोर्ट, फायनान्स, एनर्जी, वॉटर रिसोर्स, सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. सो या सेक्टर्समध्ये, या सगळ्या जे सेक्टर्स आहे, ओके, झारखंड स्टेटमध्ये त्यांना वास्ट एक्सपिरियन्स आहे या डिपार्टमेंटमध्ये. सो इसिक बद्दल बघूया, फॉर्म कधी झालेला आहे, 24 फेब्रुवारी 1952 ला फॉर्म झालेला आहे. हेडक्वार्टर आहे न्यू दिल्लीमध्ये. मिनिस्टर रिस्पॉन्सिबल भूपेंद्र यादव आहेत. डायरेक्टर जनरल आहे डॉक्टर राजेंद्र कुमार. आणि पॅरेंट डिपार्टमेंट जे आहे ती आहे मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट. ओके, हे झालं इसिक बद्दल. सो इसिक इथे डायरेक्टर जनरल म्हणून चार्ज घेणार आहेत कमल किशोर सोन, जे एक सिनियर IAS ऑफिसर आहे झारखंड मधन. नेक्स्ट, ओके, नेक्स्ट आहे अन अकॅडमीचे को फाउंडर आणि CTO हिमेश सिंग. तर यांनी क्विट केलेला आहे अन अकॅडमी मधनं. तर आणखी काय कुठे वर्क करणार आहेत ते बघून घेऊया आपण. आता हिमेश सिंग हे काय आहे, को फाउंडर आहे अन अकॅडमीचे. यांनी स्टेप डाऊन केलेला आहे ऍज अ चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून. तर चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून त्यांनी अन अकॅडमी मधून काय केलेलं आहे, स्टेप डाऊन केलेला आहे. आणखी ते मूव्ह होणार आहे ऍज अ ऍडवायझरी रोल इथे. ओके, त्यांनी स्टार्ट केलेलं होतं, तर ते तिघ जण आहे ज्यांनी मिळून एक युट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं होतं, गौरव मुंजल, हिमेश सिंग आणि रोमन सैनी. तर या तिघांनी मिळून एक युट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं होतं. नंतर काय झालं, ते 2015 मध्ये अन अकॅडमी झालं आणि ते एक एडटेक प्लॅटफॉर्म झालेला आहे. ओके, मुंजल आणि सिंग यांना काय मिळणार आहे, ऍडिशनल वोटिंग राईट त्यांना मिळणार आहे कंपनीमध्ये. तर कधी मिळणार आहे, जर इफ मार्च 2025 मध्ये जर कमिटी फॉर्म झाली तर त्यांना ऍडिशनल वोटिंग राईट मिळणार आहे मुंजल आणि सिंग यांना. ओके, सो मुंजल आणि सैनी तर यांचे कंपनीमध्ये किती टेक्स आहे, सो हे तिघ जण तर आहेत, तिघ जणांनी बनवलेली आहे कंपनी, को फाउंडर्स आहेत, फाउंडर्स आहेत. तर यांचे किती किती स्टेक्स आहे कंपनीमध्ये,
मुंजल आणि सैनीचे 3.4 3.4 कंपनीमध्ये इच, ओके 3.4 म्हणजे मुंजलचे पण 3.4% आहे आणि सैनीचे पण 3.4% कंपनीमध्ये स्टेक आहे, आणि सिंगचे किती आहे 2.2% स्टेक आहे. ओके सो हे झालं अनअकॅडमी बद्दल. तर अनअकॅडमी मध्ये चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर जे होते हिमेश सिंग आणि जे काय आहे को फाउंडर आहे अनअकॅडमीचे, त्यांनी काय केलेलं आहे तर स्टेप डाऊन केलेलं आहे त्यांच्या पोस्टवरनं. अनअकॅडमी बद्दल बघूया, फाउंडर्स आहे रोमन सैनी, गौरव मुंजल, हिमेश सिंग आणि सुमित जैन. फाउंडेड कधी झाला 2015 झालेला आहे. सीईओ आहे गौरव मुंजल आणि हेडक्वार्टर आहे बँगलोर, कर्नाटका बँगलोर इथे हेडक्वार्टर आहे अनअकॅडमीचं. तो क्वेश्चन बघून घेऊया आपण आज. ओके तो फर्स्ट क्वेश्चन आहे नेम द हेड ऑफ तेलुगू न्यूज अँड एंटरटेनमेंट नेटवर्क ई टीव्ही. तर तेलुगू न्यूज आणि एंटरटेनमेंट नेटवर्क आहे ई टीव्ही आणि फाउंडर ऑफ रामोजी फिल्म सिटी. तर त्यांचे फाउंडर आणि यांचे हेड, ओके ई टीव्हीचे हेड आणि रामोजी फिल्म सिटीचे फाउंडर कोण आहेत, ज्यांची रिसेंटली काय झालेली आहे डेथ झालेली आहे, त्यांचं नाव आहे चेरुपुरी रामोजी राव. नेक्स्ट, रिसेंटली नासाने अनाउन्स केलेला आहे ग्रँड दिलेला आहे अबाउट 1.5 मिलियन इच किती कंपनीला, कशासाठी, फॉर स्टडीज एक्सप्लोरिंग मोर अफोर्डेबल अँड फास्टर मेथड फॉर द मार्स सॅम्पल रिटर्न मिशन. तर किती कंपनीजला ग्रँड दिलेला आहे अनाउन्स केलेला आहे 10 मिलियन म्हणजे 1.5 मिलियन इच. तर 7 कंपनीजला, टोटल 7 कंपनीजला ते काय करणार आहेत, त्यांनी ग्रँड केलेला आहे. नेक्स्ट, हु हॅज मेड हिस्ट्री, कोणी हिस्ट्री बनवलेली आहे आणि फर्स्ट इंडियन झालेले आहे ज्यांनी सिक्युअर केलेला आहे गोल्डन तिकीट फॉर वर्ल्ड लीग ऑफ फायटर्स. इथे तर सूर्यसागर, त्यांचं नाव आहे सूर्यसागर, यांनी गोल्डन तिकीट हे मिळवलेलं आहे. नेक्स्ट, नेम द फॉर्मर, तर फॉर्मर अपोलो 8 ऍस्ट्रॉनॉट ज्यांनी एक आयकॉनिक अर्थ राईज फोटो ज्याच्यामध्ये शो होतं अ प्लॅनेट ऍज अ शॅडोड ब्ल्यू मार्बल स्पेस मधनं ते तसं दिसतं. ओके 1968 त्यांनी तो फोटो घेतलेला आहे, त्यांची रिसेंटली डेथ झालेली आहे प्लेन क्रॅश मध्ये, ते स्वतः तो प्लेन चालवत होते आणि वॉशिंग्टन स्टेट मधल्या सॅन जुआन आयलँड इथे त्यांचा प्लेन क्रॅश झालेला आहे. ओके तर त्यांचं नाव काय आहे, त्यांचं नाव आहे विलियम अँड्रेस. नेक्स्ट, हु हॅज बीन गिव्हन द ऍडिशनल चार्ज. तर कुणाला ऍडिशनल चार्ज देण्यात आलेला आहे ऍज अ डायरेक्टर जनरल म्हणून इस्टिकचा. ओके तर इस्टिक हे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर येतं, मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट. तर कमल किशोर सोन यांना ऍडिशनल चार्ज देण्यात आलेला आहे ऍज अ डायरेक्टर जनरल म्हणून इस्टिक मध्ये. नेक्स्ट, नेम द को फाउंडर. तर अनअकॅडमीचे को फाउंडर कोण आहेत ज्यांनी स्टेप डाऊन केलं ऍज अ चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून आणि ते मूव्ह करणार आहेत ऍज अ ऍडवायझरी रोल इथे. तर त्यांचं नाव आहे हिमेश सिंग. तर हिमेश सिंग जे आहे को फाउंडर अनअकॅडमीचे, त्यांनी स्टेप डाऊन केलेला आहे ऍज अ चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर या पोस्टवरनं. ओके सो तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा, लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला आजच्या न्यूजच्या PDF हव्या असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला न्यू बॅचेस जर जॉईन करायचे असेल तर न्यू बॅचेस स्टार्ट झालेले आहे, तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता और व्हिजिट करू शकता 2 ब्रांचला. आणि असंच अभ्यास करत राहा, कीप इट अप. सो आणि टेस्ट सिरीज दररोज देत जा.